हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता पहिलीची इंग्रजी विषयाची दुसरी कविता म्हणजे दुसरी पोयम शिकणार आहोत, जिचं नाव आहे नेचर. नेचर म्हणजे निसर्ग. आपल्या अवतीभोवती आपल्याला जे काही दिसतं त्याला निसर्ग म्हणतात. म्हणजे आपल्या अवतीभोवती आपल्याला झाडं दिसतात, पाणी दिसतं, फुलं दिसतात, झाड दिसते, घरं दिसतात, गाडी दिसते, सायकल दिसते, सगळ्यांना मिळून नेचर नेचर म्हणतात, त्याला निसर्ग म्हणतात. मग आज आपण नेचरची कविता शिकणार आहोत. मग सुरू करूया. नेचर इज अ माईट, नेचर इज अ स्ट्रॉंग, नेचर इज अ ब्युटी, नेचर इज अ मूडी. नेचर म्हणजे निसर्ग. निसर्ग म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या गोष्टी. नेचर कसं आहे? नेचर इज अ माईट, MIGHT. माईट म्हणजे व्हेरी बिग. व्हेरी बिग म्हणजे खूप मोठा. निसर्ग खूप मोठा आहे. इज म्हणजे आहे. नेचर इज अ स्ट्रॉंग. नेचर कसं आहे? मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे. नेचर इज अ ब्युटी. नेचर कसं आहे? सुंदर आहे. ब्युटी म्हणजे काय? सुंदर आहे. नेचर इज अ मूडी. निसर्ग कसा आहे? मूडी आहे. हां, माईट म्हणजे काय? व्हेरी बिग, खूप मोठा. तर मग आज या पहिल्या चार लाईनमध्ये आपल्याला ज्या नवीन नवीन वर्ड्स भेटलेले आहेत त्याला आपल्याला लर्न करायचं आहे. जसं की नेचर मिळाला, नेचरचं स्पेलिंग कसं लर्न करायचं? NATURE, NATURE, NATURE असं म्हणायचं, म्हणून लर्न करायचं. त्याच्यासोबत दुसरा शब्द आहे माईट. माईट म्हणजे खूप मोठा. MIGHT, MIGHT. नंतर परत नेचर इज अ स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. STRONG, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. नेचर इज अ ब्युटी. ब्युटी म्हणजे सुंदर. BEAUTY, BEAUTY, ब्युटी म्हणजे सुंदर. नेचर इज अ मूडी. नेचर कसा आहे? मूडी आहे स्वभावाचा. कधी तो ऊन देतो, कधी लगेच पाऊस येतो, म्हणून तो मूडी आहे. तर मूडीचं स्पेलिंग आहे MOODY, MOODY. तर आज आपण पहिल्या चार लाईनमध्ये नेचर, इज म्हणजे आहे, आणि माईट, स्ट्रॉंग, ब्युटी आणि मूडी हे शब्द शिकलो. तर याला लर्न करायचं आहे, 5 times रीड करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते समजून जातील. समजलं? ओके. लाईन मध्ये सांगितलेलं आहे नेचर इज अ स्मार्ट, नेचर इज अ ब्ल्यू, नेचर इज अ ग्रीन, नेचर इज अ ट्रू. म्हणजे नेचर म्हणजे काय? आता निसर्ग. निसर्ग म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या वस्तू, सगळं जे दिसतं आपल्याला त्याला निसर्ग म्हणतात. म्हणजे झाडं, घर, गाडी, घोडे, बंगला, जे आपल्याला अवतीभोवती दिसते त्याला नेचर म्हणतात. मग नेचर इज अ स्मार्ट, खूप हुशार आहे नेचर. त्याने त्याच्या मनाने त्याला जसं करायचं तसं तो करतो. नेचर इज अ स्मार्ट. नेचर इज अ ब्ल्यू. जसं की आपण आकाशाकडे बघितलं तर आपल्याला आकाशाचा रंग कसा? ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे आकाशी दिसतो. म्हणजे नेचर कसा कधी 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 आपल्याला तो ब्ल्यू दिसतो. नेचर इज अ ग्रीन. ग्रीन म्हणजे हिरवा. म्हणजे निसर्ग कधी कधी किती हिरवा दिसतो. पावसाळ्यात पाऊस पडला की नेचर हिरवगार दिसतो. नेचर इज अ ग्रीन. नेचर इज अ ट्रू. ट्रू म्हणजे सत्य, खरा. नेचर खरा आहे. निसर्ग नेहमी खरा आहे. मग ह्यामध्ये आपल्याला नवीन शब्द कोणते मिळाले? नेचर तर आपल्याला एक मिळालाच आहे. नेचर म्हणजे निसर्ग. स्मार्ट भेटला आहे. स्मार्ट, SMART, स्मार्ट म्हणजे हुशार. नंतर आपल्याला ब्ल्यू, BLUE, ब्लू. ब्लू म्हणजे आकाशी कलर. नंतर आपल्याला भेटला ग्रीन, GREEN, ग्रीन. आणि नंतर ग्रीन म्हणजे हिरवा. नंतर भेटला ट्रू, TRUE, ट्रू म्हणजे खरा. तर याच्यामध्ये जे स्मार्ट, ब्ल्यू, ग्रीन, ट्रू हे शब्द आलेत यांना लर्न करायचं आहे. 5 times लिहून काढायचं आहे आणि त्याचं मीनिंग सगळं त्याला समजून घ्यायचं आहे.
परत एकदा, नेचर इज अ स्मार्ट, नेचर इज अ ब्ल्यू, नेचर इज अ ग्रीन, नेचर इज अ ट्रू. नेचर स्मार्ट आहे, हुशार आहे, निसर्ग आकाशी रंगाचा आहे, नेचर निसर्ग हिरव्या कलरचा आहे, नेचर निसर्ग खरा आहे. समजलं? नंतर आहे, नेचर इज अ यू, नेचर इज अ मी, नेचर विल बी फॉर एवर बी फ्री. नेचर म्हणजे तुम्ही आहात, म्हणजे आपल्या भोवती असलेल्या सगळ्या गोष्टींना तुम्ही म्हणतो आपण. तर नेचर म्हणजे सगळं काही, नेचर म्हणजे आपण स्वतः, म्हणजे नेचर आपल्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या वस्तू, नेचर नेचर म्हणजे आपण आहोत. आणि नेचर विल बी, नेचर विल फ्री फॉर बी, नेचर विल बी फॉर एवर बी फ्री, म्हणजे नेचर नेहमीसाठी फ्री आहे, तो आपल्याला कधी पैसे मागत नाही. नदीतून वाहणारं पाणी, थंडगार वाहणारी हवा, कधी आपल्याला पैसे मागत नाही, म्हणजे नेचर फ्री आहे. याच्यामध्ये नेचर म्हणजे निसर्ग, यू म्हणजे तुम्ही, वाय ओ यू, यू म्हणजे तुम्ही, नेचर म्हणजे निसर्ग, मी म्हणजे आपण स्वतः. नेचर विल बी फॉर एवर बी फ्री. फॉर एवर म्हणजे नेहमीसाठी, फॉर एफ ओ आर ई व्ही ई आर, फॉर एवर बी फ्री, फ्री म्हणजे मोफत. तर याच्यामध्ये आपल्याला वाय ओ यू, यू म्हणजे तुम्ही, एम ई मी, मी म्हणजे मी, आणि फॉर एवर म्हणजे नेहमीसाठी, एफ ओ आर ई व्ही ई आर, फॉर एवर फ्री, एफ आर डबल ई, फ्री म्हणजे, फ्री म्हणजे त्याचे कशालाही पैसे लागत नाही, त्याला फ्री म्हणतो. समजलं स्टुडंट? आता याच्यानंतर आपल्याला, याच्यानंतर बुकमध्ये सांगितलेलं आहे की डिस्क्राईब द थिंग्स यू सी इन द पिक्चर, म्हणजे जे खाली पिक्चर दिलेलं आहे, जे इमेज दिलेली आहे, जे चित्र दिलेलं आहे, त्याला डिस्क्राईब करा, म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी शब्द लिहा. तर मग आपण लिहू शकतो ना, म्हणजे आपल्याला चित्रामध्ये काय दिसते, देअर इज अ ट्री, देअर इज अ फ्लावर, देअर इज अ बर्ड्स, देअर इज अ रेनबो, देअर इज अ सन, देअर इज अ रिवर, देअर इज अ माउंटन, देअर इज अ ग्रीन कलर, देअर इज अ ब्ल्यू कलर. आता बुकमध्ये सांगितलं आहे, टेल अबाउट द फॉलोइंग थिंग्स. फॉलोइंग थिंग्स म्हणजे खाली दिलेल्या गोष्टींबद्दल जे चित्र दिसते त्याच्याबद्दल दोन तीन लाईन लिहा. मग आपल्याला आधी काय दिसतंय, ट्री, ट्री म्हणजे झाड. मग झाडाबद्दल आपण काय लिहू शकतो, ट्री इज अ ग्रीन, ट्री इज अ बिग, आय लाईक ट्री. समजलं? तसं फ्लावर दिसते, आता फ्लावर म्हणजे फूल दिसते, तर फ्लावर इज अ पिंक इन कलर, आय लाईक फ्लावर. फ्लावर हॅज अ स्मेल, फ्लावर इज अ ब्युटिफुल. समजलं? त्याच्यानंतर आहे बर्ड्स. बर्ड म्हणजे पक्षी. मग बर्ड आहे तर बर्ड म्हणजे काय, बर्ड इज अ फ्लाईंग इन द एअर, बर्ड इज फ्लाईंग इन द एअर. बर्ड्स हॅव विंग्स, विंग्स म्हणजे पंख, म्हणजे पक्ष्याला पंख असतात. हिअर बर्ड्स इज रेड इन कलर. समजलं? असं एखादे दोन शब्द सांगून आपल्याला एखादी चित्र इंग्लिशमध्ये एखाद्या शब्दामध्ये, दोन शब्दामध्ये, तीन शब्दामध्ये सांगता आलं पाहिजे. समजलं? होप तुम्हाला ही कविता आवडली असेल. धन्यवाद.